नमस्कार, मी त्रिवेणी भोर, आयवन न्यूज मध्ये आपलं स्वागत। सुमारे 300 गाव खेडेपाड्यांना दळणवळणाच्या सोयीने मुरबाड या तालुक्याच्या ठिकाणी नागरिकांना एसटी पोहोचवत आहे। मुरबाड बस स्थानकासंबंधी प्रवाशांच्या अनेक तक्रारी असताना खासगी वाहनांनी या स्थानकात बेकायदेशीर अतिक्रमण केल्यामुळे प्रवाशांना जीवमुठीत धरूनच ये जा करावी लागत आहे। याच बातमीचा आढावा घेतला आहे आयवन न्यूजचे प्रतिनिधी संजय बोरगे यांनी। या बस स्थानकाच्या चहूबाजूस दुचाकी व चारचाकी खासगी वाहने बिनधास्तपणे नो पार्किंग बोर्डाजवळच पार्क केलेली असतात। हे बस स्थानक असतानाही हे आगार खासगी वाहनांचे पार्किंग तळच असल्याचा भास नेहमीच प्रवाशांना येथे जाणवत असतो। कल्याण माळशेज नगर या राष्ट्रीय महामार्गावरचे मुरबाड हे महत्त्वाचे बस स्थानक आहे, त्यामुळे येथे नेहमीच प्रवाशांची गर्दी असते। खासगी वाहनांच्या वर्दळीमुळे प्रवाशांना ये जा करणे मुश्किल झाले आहे। काही कॉलेज कुमार तर भरधाव दुचाकीवर स्टंटबाजी करीत या स्थानकात स्वतःचे प्रदर्शन करीत असतात। काही महिन्यांपूर्वी बस आगार प्रमुखांनी स्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळ सुरक्षा रक्षक नेमलेला होता, त्यामुळे या खासगी वाहनांना प्रवेश बंद होता। परंतु आज मितीस सुरक्षा रक्षक तेथून गायब झाल्याने ही वाहने पार्किंग करण्यास त्यांना मोकळे रान झाले आहे। बस स्थानक प्रमुख या खासगी वाहनांवर कडक कायदेशीर कारवाई का करीत नाहीत हा मोठा प्रश्न या निमित्ताने प्रवाशांना पडला आहे।